हेलो, वेलकम टू द क्लास. टुडे आई एम गोइंग टू स्टार्ट मराठी पोएम, दैट इज टप टप पड़ती. तो टप टप पड़ती ही कविता सुलभ भारती या पुस्तकातली आहे. तर मी आज तुम्हाला त्याचे सगळे प्रश्नांची उत्तरं, समानार्थी विरुद्धार्थी, म्हणजे सगळं आपल्याला ऑब्जेक्टिव सगळं पाहायचं आहे. सो वी विल स्टार्ट नाव. सो फर्स्ट वी विल स्टार्ट समानार्थी शब्द. झाड वृक्ष, झोपाळा झुला झोका, फूल सुमन, धरती जमीन, गाणे गीत, कुरण गवत, सावली छाया म्हणजे शॅडो, खुळे वेडे, खुळे म्हणजे कोण, वेडी लोक. विरोधार्थी शब्द चढ उतार, नफा तोटा, शुभ अशुभ, ऊन सावली, खुळे शहाणे, लहान मोठे, आत बाहेर, यश अपयश, हसणे रडणे, येणे जाणे. आता याच्यानंतर वचन बदला. सावली सावल्या, झाड झाडे, फांदी फांद्या, झोपाळा झोपाळे, वारा वारे, जाळे जाळी, तारा तारे, मोर पिसारा मोर पिसारे. त्यानंतर आहे रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, येता वारा पहा भरारा गवत खुशीने डुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे, कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी, दूर दूर हे सूर ना वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. त्यानंतर प्रश्नाची उत्तरे एका शब्दात लिहायची आहेत. सूर कुठे वाहत आहेत, दूर दूर. मग हे सगळे मी शब्द ना इथे अधोरेखित केले, अंडरलाईन केलेले आहेत, कारण ह्या शब्दांची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. कोण हसत आहे, धरती. गाणे गाणारे कसे आहेत, शहाणे. प्राजक्ताची फुले अंगावर कशी पडत आहेत, टपटप. झोपाळा कुठे झुलत आहे, फांदीवर. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, वाचावं लिहायची आहेत. आता इथे पण काही शब्दांना मी अंडरलाईन केलेलं आहे, जी प्रश्नांची उत्तरं मुख्य आहेत. हां, मेन वर्ड्स जे आहेत ना, मेन वर्ड्स को मैंने अंडरलाईन किया हुआ है, तो आप लोगों को वो वर्ड्स का प्रॅक्टिस करना है. मुलांच्या अंगावर काय पडत आहे, मुलांच्या अंगावर प्राजक्ताची फुले पडत आहेत. टपटप पडती या कवितेत कवितेचे कवी कोण आहेत, टपटप पडती या कवितेचे कवी मंगेश पाडगावकर आहेत. काय आहेत नाव, मंगेश पाडगावकर. मुलांचे गाणे कोणत्या तालावर जुळत आहे, मुलांचे गाणे भिरभिर या तालावर जुळत आहे. मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते, मुलांच्या गाण्यातून पाऊस वारा व मोर पिसारा हे सर्व फुलते. ऊन सावलीची जाळी कोठे विणली आहे, ऊन सावलीची जाळी कुरणावरती व झाडांखाली विणली आहे. मुलांना त्यांचे गाणे कसे वाटते, मुलांना त्यांचे गाणे झुळझुळ वारा तसेच लुकलुकणाऱ्या ताऱ्यांसारखे वाटते. कवी मुलांना कोणासारखे फुलायला सांगत आहे, कवी मुलांना फुलांसारखे फुलायला सांगत आहे. पिवळ्या उन्हात कोण नाहत आहे, पिवळ्या उन्हात सूर नाहत आहेत. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे, जे फुलांसारखे फुलत नाहीत व आनंदी राहत नाहीत, तसेच सुरात सूर मिसळून जे आनंदाने गाणे गात नाहीत, अशा सगळ्यांना कवितेत खुळे म्हटले आहे. आता मोस्ट ऑफ हे आन्सर ना बाकीच्या मुलांना वेगळं दिलेलं असतं खूप, पण इथे व्यवस्थित सविस्तर आहे, तर तुम्ही हे आन्सर नक्कीच व्यवस्थितपणे करा. गवत खुशीने का डुलते, कुरणावर व झाडाखाली ऊन सावलीचा खेळ सुरू असतो, तेव्हा मध्येच जोराचा वारा येतो व त्यामुळे वाऱ्याबरोबर गवत खुशीने डुलते. टपटप पडती या कवितेतील मुलांना होणारा आनंद कवीने कशाप्रकारे व्यक्त केला आहे. मोकळ्या कुरणात सुंदर असे प्राजक्ताचे झाड आहे, मुले प्राजक्ताचे सौंदर्य अनुभवत आहेत, त्यामुळे मुलांना खूप आनंद होत आहे.
तो आनंद टपटप पड़ती या कवितेतून व्यक्त होत आहे. ओके, सो वी हैव कंप्लीटेड ऑल क्वेश्चन आंसर्स ऑब्जेक्टिव्स. आई होप यू ऑल अंडरस्टैंड दिस आंसर्स एंड यू विल लर्न इट प्रॉपरली एंड ऑल्सो यू राइट दिस बिकॉज राइटिंग खूब महत्वाची आहे. तुम्ही लर्न केल्यानंतर लिहायला येत आहे का नाही ते लिहून सराव करा, प्रॅक्टिस करा आणि अंडरलाईन वर्डसुद्धा जास्त चांगल्या प्रकारे करा. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल ना तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये सगळ्या सब्जेक्ट्सचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. ठीक आहे मुलांनो, चला तर भेटूया पुन्हा. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ गुड डे.